सर आपण गेम प्ले करूया. चौथी सर्तीला अंतिम सामना असेल मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली मॅच, एक चांगला संघर्ष, कारण का दोन चांगले संघ आहेत. जरी मध्ये तिसगाव नवीन इलेव्हन, तिसगाव विपक्ष गावदेवी वसार. अंतिम सामना अशा दिवसातील, कारण का असा दिवस आपण बघितला खूप चांगल्या प्रकारचा की आदरांजली चषक ज्या आपल्यामध्ये आज नाहीयेत त्यांची आठवण म्हणून आपल्याला एक चांगली स्पर्धा आमचे सर्वांचे लाडके मलंगड असे अध्यक्ष सन्माननीय रामदास शिडोन यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. आणि असा अंतिम सामना उद्या सुद्धा मात्र खुल्या गारदी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा खेळ याच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. गेम ऑन, पहिला चेंडू आहे, चेंज ऑफ पेस गतीमध्ये मिशन सुरज जुतकर, एक चांगला खेळाडू आहे आणि पहिलं षटक फेकतोय आपल्या टीमकडनं. विजय गायकवाडचा विचार जर केला तर खूप सारा वर्षांचा अनुभव आहे, एक शांत खेळाडू आहेत आणि चांगल्या प्रकारचा खेळ आजवर आपल्या संघ आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी आजवर विजय गायकवाडने केलाय. तर बघूया कशा प्रकारचा खेळ या मॅच मध्ये प्रेक्षकांना पाहायला भेटेल. अजून एक फसवा चेंडू, गतीमध्ये मिश्रण, काय गोलंदाजी केली जाते, कारण का ऍक्शन विचार जर केला तर सुरज जुतकरचा स्विंग केला जातोय. रबरचा बॉल आहे त्याचा बेनिफिट सुरज जुतकरला होतोय. अजून एक डॉट बॉल, प्रत्येकी डॉट चेंडू संजीवनीचं काम करेल, कारण का पहिले षटक आहे. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं वसार संघाने संघर्ष केला, मग संघर्ष छोटा होता, मग तो संघर्ष खूप मोठा झाला होता. तर जगदीश जुतकरने मॅच जिंकून दिली होती अंतिम बॉलवरती षटकार मारून. या मॅच मध्ये या येणाऱ्या 18 बॉल मध्ये किती धावसंख्या बनवेल तिसगाव संघ याच्याकडे लक्ष दिलं जाईल. आउटसाइड एज आहे, चेंडू कीपरच्या पाठी जातोय. डिक्लर एकच धाव, चार चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव येते. नाणेफेकीचा कौल पुन्हा मात्र ज्ञानेश्वरने जिंकला, लकी कॅप्टन, कारण का नाणेफेकीचा कौल खूप कमी हरतात ते. क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन, शॉर्ट पिच आहे, पुल केला ऑन साइडला, चेंडू डीप मध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चेंडूला एका ऍक्शनने उचलतील, फेकतील, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव येते. एका धावाने संघाची धावसंख्या मध्ये एकने जाते पुढे. दोन धावा पालकावरती येतात, शांत शांत आणि संत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नवीन इलेव्हन तिसगाव संघाच्या माध्यमातून. गावदेवी वसा टीम एका सिरियातील दोन चांगले संघ आमने सामने. सागर गायकवाड आहेत, स्ट्रायकरला शपल झाले होते, शॉटसाठी जागा भरून खेळण्याचा प्रयत्न होता. 360 डिग्री अँगलने खेळण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत. अजून एक धाव येते, षटक क्रमांक संपला गेला पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पलकावरती धावा फक्त आणि फक्त तीन धावा. सुरुवात मात्र एकदम शांत केली आहे, कारण का पहिल्या षटकामध्ये विचार जर केला तर सुरज दुधकरने फक्त आणि फक्त तीन धावा खर्च केल्यात. आता मात्र रणनीती, आता मात्र गेम प्लॅन सुरू आहे. हा षटक कोणता गोलंदाज फेकेल, गावाच्या दिसाई आईची पालखी चालली करद्याला. एक वर्षानू भेटाया आपल्या लाडक्या बहिणीला, आई पालखीत बैसून निघाली गो एक विरेचे भेट. क्या बात आहे, चांगलं संगीत ना, जरी मरी तिसाईचं चांगलं संगीत आपण ऐकलं डीजे मात्रच्या माध्यमातून. शेवटचा सामना आजच्या दिवसातील, जो संघ जिंकेल तो संघ मात्र कमीत कमी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि आकर्षक अशी ट्रॉफी आपल्या घरी नक्कीच घेऊन जाईल उद्याच्या अंतिम दिवसामध्ये. तर उद्या सुद्धा आपण याला विसरू नका, कारण का व्यावसायिक खेळाडू उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई, रायगड या डिस्ट्रिक्टमधून खेळाडू येतील खेळण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आहे, लेन खूप लवकर रीड केली, फेकून दिले मिड विकेटला. सागर गायकवाडच्या बॅट मधून षटकार, साधा गुड शॉट. षटकार येतोय, शांत सुरुवात झाली होती. पहिल्या षटकामध्ये फक्त तीन धावा आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती आक्रमण केला ही ओके सागर गायकवाडची आणि षटकाने आगाज केलाय आणि षटकाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते सहाने. शंकर ओर द विकेट सागरसाठी. चेंडू दरम्यान
थोडीशी प्लॅट दिली होती, सिंगल झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, दोन धावा कंप्लीट केला जातील. कॉम्बिनेशन किती चांगला आहे, कॉल किती चांगला आहे, दोघांमध्ये मध्ये संवाद खूप चांगला होतोय. यस नो वेट शब्दांचा वापर चांगला झाला, संवाद असणं गरजेचं आहे. नॉनस्टॉकला जे फलंदाज आहेत त्यांच्याशी मात्र आपला संवाद होणं गरजेचं आहे, कारण का कॉल खूप चांगला झाला, कारण का चेंडू उचलण्यासाठी वेळ खूप घेतला ज्ञानेश्वरने. तोपर्यंत अजून दोन धावा झाला कंप्लीट, आणि दोन धावाने संघाची धावसंख्या दोन्ही जाईल पुढे. पलकावरती एकूण धावा इथे येतील, या दरम्यान इन डबल डिजिट डबल वन 11 धावा. सागरेश टाकला फलंदाज, स्क्वॉड विकेट खेळले, चेंडू मध्ये डीपर्यंत जातोय क्षेत्ररक्षक, चेंडूवरती जाणार सुरज दूधकर, चेंडू उचलतील फेकतील. तोपर्यंत अजून दोन धावा, मोठ्या फटक्याच्या नंतर कंबॅक केला शंकर मात्रेने, कारण का पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतरच्या दोन बॉलवरती बॅक टू बॅक दोन दोन धावा खर्च केल्या जात आहेत. म्हणजे षट मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचं काम सागर गायकवाडला केलं जातोय. दोन धावाने संघाच्या धावसंख्या दोन्ही पुढे, पलकावरती एकूण धावा इथं येतील 13. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना आजच्या दिवसातील अंतिम एक विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये. चेंडू दरम्यान खुलबट्ट्यापासा होता, बॉटामचा वापर खूप चांगला झाला. क्षेत्रक्षक तिथे चेंडूमध्ये, चेंडूवरती जातील उचलतील फेकतील. तोपर्यंत अजून दोन धावा 15 धावा पलकावरती येतात. षटक दुसरा मार्गस्थ असताना 18 बॉलमध्ये धावा किती बनवल्या जातील, 30 का 35, 35 से 40 का 40 से 45 अशा धावसंख्या मात्र इथं बनवल्या जातील का. एक चांगल्या प्रकारचा गेम प्लॅन केला जातोय. 15 धावा पलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ षटक फेकले सुरज जोतकरने, फक्त 3 धावा खर्च केल्या, आणि शंकर मात्रेचा या षटकामध्ये आतापर्यंत 11 अंकांचा प्रयत्न केला सागर गायकवाडने. अर्ध विकेट शंकरचा हा चेंडू, या दरम्यान थोडीशी फ्लॅट दिली होती, लेंथ खूप लवकर रीड केली, थोडं फेकून दिली लांबच्या पट्ट्यावरून, लांब लांब बिग विकेट. कीर्ती गाजते कल्याण शहराला, कीर्ती गाजते कल्याण शहराला, हिरवी साडी चोली हा नीली आई तुझे माना. हॅलो हॅलो, संख्या अजून 6 ने जाते पुढे, स्कोर मजून 21. 21 धावा दापालकावरती आपलातून फलंदाजी, क्लास बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. मैदानाच्या चौफेरी फटकेबाजी होती, सागर गायकवाड ऑन द फायर. क्षेत्रक्षक क्लोज येत आहेत, लाईन चुकीची शंकरची, अजून एक धाव, लगेचच कमबॅक कसं करावं ऍज अ प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला पाहायला भेटतं, कारण का पहिलं षटक फक्त 3 धावा, आणि त्या षटकाची भरपाई, त्या षटकाची वसुली केली जाते या षटकामध्ये सागर. सागरसाठी हा बॉल आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, कॉल चुकीचा, मात्र या दरम्यान विजय गायकवाडला मैदान सोडावा लागेल, आणि इथं विकेट कॅरी केली जाते. एक सांघिक यश बाबू, मागच्या सामन्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा खेळ केला बाबूने, तोच बाबू मैदान शॉट मध्ये जातोय. चला आपण जास्त वेग घेऊ नका, कारण याच्या मैदानाला चेंडू फेकून त्रिपल चित्याने फलंदाजाला बाद केला, फलंदाजाला बाद केला, फलंदाजाला बाद केला. रवी वाहिले बॅट्समॅन आला, जगदीश दूधकर बॅट्समॅन आला, चौकार षटकार मारतोय मैदानामध्ये, नाव गाजते ठाणे जिल्ह्याला, नाव गाजते ठाणे जिल्ह्याला. क्या बात, चांगलं संगीत. सर संघाचा विचार जर केलं तर रायगड डिस्ट्रिक्ट असो किंवा भिवंडी तालिका असो, सातत्याने खूप साऱ्या ठिकाणी हा संघ खेळत असतो. टेनिस बॉलमध्ये एक चांगलं उंच शिखरावरती असा संघाचं नाव आवर्जून घेतलं जातं. रवी वायले, पहिला चेंडू, फिरकीचा गोलंदाज आहे, धावण्याचा प्रयत्न केला, रेकेट केला जाईल, फलंदाज बाद, चुकीचा कॉल, वाघाची शिकार, फलंदाज बाद,
सागर गायकवाड बॅक टू द पवीलियन. संगीत यश अजून एक फलंदाज झाले, मात्र बाद याच्या अशाच अगोदर धावशूटच्या माध्यमातून बाद झाले विजय गायकवाड. आणि आता मात्र मैदानाच्या बाहेर येतात सागर गायकवाड, ऋषभ दादा मैदानाच्या आतमध्ये आणि बाबू. अजूनही मात्र पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रवी वायले स्विंग आक्रमण, फिरकीचा गोलंदाज आचून मात्र ऑन साइड ला पुल केला आहे. सक्सेसफुल पॉवरफुल चांगल्या प्रकारची फलंदाजी. पंचांचा इशारा आमच्याकडे येईल. संख्या असून सहाने जाते पुढे. चांगल्या प्रकारची इथं मी ते म्हणेन फलंदाजी. हा चेंडू असेल राकेश स्वेर आहे ना, स्टेप आउट झाले. फुटवर्कचा वापर खूप चांगला, मात्र आपल्या पहिल्या बेडला पदे आले तर खूप चांगला झाला. सिंगल झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला खूप वेगाने, दोन धावा झाला कंप्लीट. रिषभचा कॉल खूप चांगला, याच्या अगोदरचा चेंडू स्वेर होता ना राकेश. येस ओके, तर धावसंख्या अजून दोन्ही झाले पुढे. पलकवरती एकूण धावा येतील 31 धावा. अंतिम षटक आहे, रवी वायले षटक फेकतायत. हा चेंडू या दरम्यान धाव मध्ये डिक्लेअर मिळेल सिंगल. यस एक बोलतो दोन, तुम्ही दोन कुठे नाही करता, एकच दिली एकच दाव एक एक पुढे येते दादा पैसे कापून जाऊ ना. हा चेंडू या दरम्यान ग्राउंड शॉट जातोय. जगदीश कडे चेंडू मात्र खूप वेगाने गेला, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावाने संघाचे धाव संख्या जर एकने पुढे 33 धावा. पलकावरती येत आहेत 1 to go. अंतिम चेंडू आहे अंतिम बॉल वरती. बाबू ज्या बाबूने मात्र इम्प्रेस केला पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची पंच केली होती. बाबूसाठी अंतिम चेंडू आहे, तर चेंडू खूप दूरवर जाईल पण डिक्लेअर झोनला. फक्त एकच धाव असेल आणि षटक मात्र इथं संपलं गेलं. तिसरा षटक झाला कंप्लीट, 18 बॉलचा मात्र खेळ झाला कंप्लीट. तसरा धावा तब्बल झाल्या 34. सिंगल आहे सिंगल आहे गौरव, एकच धाव आहे ती. थँक्यू. थोडंसं आपल्याकडे वेळ कमी आहे, परंतु तुम्हाला उद्या आम्ही जास्तीत जास्त वेळ देऊ. पण आज आपल्याकडे थोडासा वेळ कमी, आपण सामना मात्र कंप्लीट करायचा आहे. उद्या सुद्धा मात्र खुल्या गड्यातील आपल्याला संघ इनॅक्शनमध्ये पाहायला भेटतील. व्यावसायिक संघ पुन्हा एकदा इनॅक्शनमध्ये येतील. आज आपल्याला ग्रामीणचा पूल पाहायला भेटला, ग्रामीणमधून आपल्याला चांगला प्रकारचा खेळ दोन संघाने दाखवला. 10 संघाचा आपण परफॉर्मन्स बघितला, 8 संघ या स्पर्धेतून बाहेर होतात, उर्वरित 2 संघांचा परफॉर्मन्स आता मात्र शिल्लक आहे. इथं आतापर्यंत फर्स्ट इनिंगमध्ये
चांगल्या प्रकारचा खेळ दाखवलाय. 30+ अशी धावसंख्या बनवली गेली आणि इथनं चांगल्या प्रकारचा खेळ दाखवेल का मैदानाच्या आतमध्ये हे आपण ऐकूया पुन्हा एकदा योगेश मडवीला. तर शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये डीजे थँक्यू सो मच राहुल भोळे. थँक्यू सो डीजे. उद्या होणारे ओपन सामने आपण पाहणार मैदानावरती. पहिला सामना नील इलेव्हन उसरगर, त्याच्यानंतर विक्रांत गिरी प्रतिष्ठान, विके प्रतिष्ठान यंग स्टार. उद्याचे संघ 8 संघ असतील या प्रकारे आपण पाहतोय. सचिन इलेव्हन बिर्ला, त्याच्यानंतर एसएससी डोंबिवली, त्याच्यानंतर राजा इलेव्हन डोंबिवली, जय गणेश सीसी कल्याण, त्याच्यानंतर मॉर्निंग इलेव्हन नांदिवली, गंभीर इलेव्हन नांदिवली, त्याच्यानंतर विनायक इलेव्हन कल्याण. असे एकूण 10 संघ उद्या असतील. थँक्यू सो मच राहुल भोईर. दोस्तों चौथे मैदान के ऊपर फिर एक बार सभी का स्वागत है. 34 रन बनाकर 35 रन का टारगेट गाउदी विवसा टीम के सामने. गेंदबाज यहां पर शुरू. पहली ओवर गेम ऑन. पहले गेंद के साथ शुरुआत की. बीच मैदान के ऊपर डॉट बॉल. बेहतरीन गेंदबाजी करते हुए बीच मैदान के ऊपर नांदूरी बनाम वसार के बीच मुकाबला बीच मैदान के ऊपर चलता हुआ. आज के दिन का आखिरी मुकाबला जो जीता वो कल खेलेगा फाइनल में, यानी कि बहुत महत्वपूर्ण मुकाबला ये मैदान के ऊपर सेमी पाने का मुकाबला. 35 रन का टारगेट सेट किया 18 गेंदों के ऊपर, मगर पहली गेंद डॉट आती हुई. ये गेंद यहां पर हेलीकॉप्टर के माध्यम से गेंद को खेला. पॉइंट के रीजन में वहां पर खिलाड़ी मौजूद है. तब तक यहां से एक रन का इजाफा. खाता खोला वसा टीम का. रवि बाली ने अपना खाता खोला एक रन के साथ. टीम का स्कोर एक रन बगैर विकेट के नुकसान पर. बिल्कुल कल मॉर्निंग इलेवन टीम के कप्तानी करेंगे बिल्कुल विलास जी ढोने साहब. यानी कि कल मुकाबले बहुत बेहतरीन और शाम सेट भी उस टीम में होंगे. बिल्कुल काफी बड़ा मुकाबला देखने को मिल सकता है. तो आना ना बोले दोस्तों. इस बार बड़ी मछली हाथ में. जिस बल्लेबाज ने पिछला मुकाबला फिनिश किया था उसी बल्लेबाज को फिनिश करते हुए स्पिनर के ऊपर जगदीश दूधकर बैक टू द पवेलियन. बेहतरीन यहां से विकेट चटकाते हुए जिस बल्लेबाज ने पिछले मुकाबले में जान डाली थी हरी भी बाजी को जीत में कन्वर्ट किया था वो जगदीश दूधकर अब सस्ते में लौटते हुए. यानी कि पहली गेंद के ऊपर उनका बड़ा विकेट गिरता हुआ. नए बल्लेबाज बीच मैदान के ऊपर सूरज दूधकर. एक सूरज जो हमसे दूर जा चुका है, यानी कि सूरज की किरणें भी हमसे दूर जा चुकी है, मगर ये वसा टीम का सूरज क्या इस समय उजाला दे पाएगा वसा टीम को ये देखना होगा, क्योंकि 35 रन का टारगेट बीच मैदान के ऊपर है. बेहतरीन मुकाबले आज गुरुवार का दिन, कल फ्राइडे, यानी कि इस विभाग छुट्टी का दिन है. यानी कि कल बड़े मुकाबले देखने को मिल सकते इस मैदान के ऊपर. तीन गेंदे हो चुके एक ही रन. आज गुरुवार का दिन यानी कि साई बाबा का दिन है. जहां मांगने से मिले उसे कहते हैं संसार, जहां बिन मांगे मिले वो है मेरे साई का दरबार. आज साई बाबा का दिन है और बेहतरीन मुकाबले देखने को मिले. दर्शक भी कई संख्या में मौजूद हो चुके हैं. उन सभी का फिर एक बार स्वागत है. बिल्कुल काफी इंजॉय करे कहीं दर्शक तो कहीं इंजॉय कर रहे हैं मुकाबले को देखकर. यूट्यूब के माध्यम से भी कहीं दर्शक इस मुकाबले को एंजॉय कर. उन सभी का स्वागत है. पहली गेम लक गेम को देखना इस बार हंपा डिसीजन. दो रन. यस यहां पर दो रन का
इस बार दो रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ 3 रन जीत के लिए 35 रनों का टारगेट विश्वनाथ के ऊपर है। बिल्कुल काफी बड़ा मुकाबला। इस बार बेहतरीन गेंद पड़ने के बाद नीचे रहती हुई बल्लेबाज को चकमा दिया था, मगर विकेट कीपर को चकमा देती हुई गेंद डिक्लेयर जोन में फिर एक बार 1 रन का इजाफा। इजाफा बिल्कुल 1 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ राहुल 4 रन। बेहतरीन गेंदबाजी गौरव की मैं सराहना करना चाहूंगा, जो कि एक बेहतरीन गेंदबाजी है। तो यहां से आखिरी गेंद होगी इस ओवर की, एक बड़े स्ट्रोक की तलाश में, मगर पुलिन की गेंद थी, गेंद कारपेट के माध्यम से आती हुई मिड ऑफ के क्षेत्र में 1 रन दूसरे के लिए पलट चुके हैं। यदि डायरेक्ट हिट होती तो फिर करीबी मामला बन सकता था। ओवर की समाप्ति, एक कामयाब सक्सेसफुल ओवर गौरव की जिन्होंने 6 रन दिए। निकली है दिल से आई है लव पे बन के कमाली। और इस बार रवि भाईले का स्ट्रोक कन्वर्ट होता हुआ सिंगल, सिंगल के साथ यहां से टीम का स्कोर बनता हुआ टोटल स्कोर है 7 रन। तो बिल्कुल यहां से जीतने के लिए 35 रन का लक्ष्य है और अभी भी जीत के लिए यहां से 28 रन की आवश्यकता बची भी 11 गेंद के ऊपर। टारगेट ना इतना बड़ा नहीं है राहुल, क्योंकि जहां तक बात करेंगे बल्लेबाजी की तरफ, वसा टीम की बल्लेबाजी काफी ताकतवर है, तगड़ी बल्लेबाजी है, हमेशा अच्छी बल्लेबाजी हर मैदान के ऊपर दिखाते हैं। मगर एक तरफ अपने होम ग्राउंड के ऊपर खेती भी है तीसगांव की टीम, उनकी गेंदबाजी बेहतरीन है, दो मुकाबले शानदार जीते थे गेंदबाजी के तौर पर। इस बार ये गेंद रवि बाले के लिए गेंद बेहतरीन स्ट्रोक, यहां गेंद जाती भी स्क्वायर लेग के रीजन में 1 रन कंप्लीट, दूसरे के लिए पलट चुके हैं, देखना है 2 रन कंप्लीट हो चुके हैं। 2 रन के साथ फिर एक बार टीम का स्कोर बनता हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर। अब तक की बात करेंगे तो एक भी चौका एक भी छक्का नहीं है, यानी कि एक भी बाउंड्री नहीं है इस मैदान के ऊपर। वसा टीम जिसके लिए जानी जाती है एक बड़े स्ट्रोक की तलाश में है रवि बाले, कुंकार शिकारी कहे जाते हैं, बिल्कुल एक बेहतरीन बल्लेबाजी। शॉट गेम नहीं खेल पाए राहुल, एक मौका दिया था रवि बाले ने। इस बार बड़ी शिकार बन चुके हैं, यानी कि रवि बाले के विकेट का पतंग होता है। अब मुश्किलें पैदा हो चुकी है बीच विधान के ऊपर बसा टीम के लिए, क्योंकि अब तक यहां पर बाउंड्री की तलाश में है, रनों का पीछा करना है, 35 रन बनाना है। तो बिल्कुल यहां से बात करेंगे तो अब तक रन बन चुके 9, यानी कि जीतने के लिए 26 रन की आवश्यकता, बची भी 9 गेंदे 26 रन की आवश्यकता। डीजे गुरुवार का दिन और साईं बाबा का संगीत। साईं बाबा कहते हैं कि मत सोच इतना कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता, जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता। इस बार गेंद हवा में और ये आसान कैच, राहुल ड्रॉप हो चुका है, यहां से 2 रन पूरे किए, 2 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ 11 रन जीत के लिए अभी भी 24 रन की आवश्यकता बीच विधान के ऊपर है। 8 गेंदे 24 रन इतना बड़ा टारगेट है नहीं क्रिकेट की भाषा में कहा जाए तो, क्योंकि क्रिकेट अनिश्चित बड़ा क्रिकेट है, सुख दुख बड़ा क्रिकेट है, बिल्कुल उसी तरह से यह मुकाबला इस मैदान के ऊपर। जोगिंदर के लिए गेंद हवा में थी, बिल्कुल 1 रन आता हुआ, 1 रन का इज्जा पास, इक्का दुक्का से राहुल ये काम नहीं चलेगा, इक्का दुक्का से ये मुकाबला भी नहीं जीत पाएंगे यदि बड़े स्ट्रोक नहीं आते। एक तरफ सराहना करना चाहूंगा इन
तीसगांव टीम के गेंदबाजों की जुड़ी ने अब तक यहां से बेहतरीन प्रदर्शन दिखाया। तीसगांव टीम के समर्थक कई संख्या में मौजूद है, उन सभी का स्वागत है। दूसरी तरफ वसाया टीम के समर्थक भी उतनी यहां पर मौजूद है, उन सभी का स्वागत है। दिल को बहलाने वाला मुकाबला बीच मैदान के ऊपर। ये गेंद उड़ा गेंद को, मगर यहां से एक रन। आखिरी ओवर जीत के लिए अब बिल्कुल बात करेंगे, टीम का स्कोर दो ओवर के बाद बन चुका है 13 रन, यानी कि अब जीतने के लिए यहां से 22 रन की आवश्यकता आखिरी ओवर में। थैंक यू। तो यहां पर राहुल बात करेंगे तो कई संख्या में दर्शक मौजूद है, इस मुकाबले को लुप्त उड़ा रहे हैं, जो कि मुकाबला उसी तरीके का सुबह से। कई दर्शक राहुल कई प्रकार के होते हैं, निश्चित तौर पर हमने कहा कि दर्शक कई प्रकार के होते हैं, और आज भी कई दर्शक यहां पर एंजॉय कर रहे, कई मुकाबले को एंजॉय कर रहे, कई कॉमेंट्री को सुन रहे, तो कई डीजे सुन रहे, कई अपनी धुन में मस्त है, यानी कि हम देख सकते हैं कई यहां पर एंजॉय कर रहे हैं। कई स्टॉल है तो स्टॉल के ऊपर वड़ा पाव एंजॉय कर रहे हैं। चलते दोस्तों, जीत के लिए 22 रन, शॉर्ट गेंद, और इस बार गेंद हवा में, और ये गेंद गई बॉर्डर लाइन के बाहर। ये दमदार छक्का जोगेंद्र के बल्ले से। थैंक यू दोस्तों, डिसीजन दो अंपायर यहां पर डिस्कस करेंगे, जो कि यहां पर 6 रन है, हर 6 रन के साथ यहां पर मुकाबला काफी बड़ा हो चुका है। दर्शक की दिल को धड़कने तेज हो चुकी है। अब यहां से राहुल ये मुकाबला काफी रंगीन होने वाला है। तो बिल्कुल अंपायर डिसीजन हम बताएंगे, बिल्कुल नो वो बॉल, यानी कि 1+6, ये 7 रन का इजाफा वैसा टीम के खाते में 7 रन, और ये खुशी वाली आप देख सकते हैं, बिल्कुल वैसा टीम के खेमे में, बिल्कुल उनके दर्शक का अब खुश हो चुका है। ये 7 रन का इजाफा जीत के समीकरण बदल चुका है, अब टारगेट बदल चुका है बीच मैदान के ऊपर, और इस बार जीत के लिए समीकरण में आप यहां से बात करेंगे तो आप जीतने के लिए टोटल स्कोर 9 रन की जरूरत है, 5 गेंद में 9 रन, 1 गेंद में 13 रन आ चुका है। यह होता है दोस्तों क्रिकेट, क्रिकेट किसी को हंसाएगा, क्रिकेट किसी को रुलाएगा, ये सुख दुख भरा क्रिकेट फिर एक बार इस मैदान के ऊपर। क्या क्रिकेट वसा टीम को रुलाएगा या फिर रुलाएगा इस तीसगांव टीम को? इस बार अच्छी गेंद थी, यहां पर आकर से लाइन खेलना चाहते थे, उतनी लाजवाब फील्डिंग, 1 रन 1 रन के साथ मुकाबले में जान कितनी आ चुकी है। देखो दोनों टीम के समर्थक मैदान के ऊपर, मगर जिस तरह से गेंद जब राहुल जाती ना फील्डर की तरफ, तब उनके समर्थक दौड़ने लगते हैं, ऐसे लगता है कि उन्हें गेंद पकड़ना है बिल्कुल। और दूसरी तरफ जब बल्लेबाज दौड़ते तो वसा टीम के समर्थक भी दौड़ लगाते, ताकत लगाते कि पहुंच जाओ भाई, आपको यहां पहुंचना है, मगर कौन कहां पहुंचेगा, कौन थाने में पहुंचेगा, आने वाला वक्त तय करेगा। ये उड़ाया गेंद को, इस बार सासे हवा में टिकी है, विकेट का पतन सूरज दूधकर, यानी कि वसा टीम के सूरज डूब चुका है। बिल्कुल सही कहा डीजे मास्टर, शेर है एक तरफ सवा शेर है, मगर कौन बनेगा सवा शेर इस मैदान के ऊपर। दोस्तों 3 गेंदे 8 रन की आवश्यकता, जब तक जोगेंद्र मैदान के ऊपर है तब तक ये मुकाबला, मगर यहां से अंतिम किनारा, और यहां से फिर एक बार खुशियाली तीन के पक्ष में। Yeah.
मुकाबला, क्या मुकाबला, पैसा वसूल मुकाबला। जी जोगिंदर ने मुकाबले में जान झोंकी थी उनके विकेट का पतंग होने के बाद, फिर एक बार झूम उठे 30 गांव के समर्थक इस मैदान के ऊपर। क्या कभी यहाँ पर वसा टीम के दर्शक खुशी मनाते तो दूसरी तरफ यहाँ पर 30 गांव के समर्थक भी खुशी मनाते हुए। दो गेंद आक्रमण, बेहतरीन मुकाबला। और हमेशा कहा जाता है कि किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। कौन होगा बहादुर इस मैदान के ऊपर, कौन होगा सिकंदर इस मैदान के ऊपर। रुकी के लिए गेंद, मगर यहां से एक रन। अब मुकाबला ज्यादा मजबूत हो चुका 30 गांव टीम की तरफ। यहां से एक अतिरिक्त गेंद फेंकते हैं तो मुकाबला आखिरी गेंद में आ सकता है, क्योंकि यहां से आखिरी गेंद में छक्का भी लगता है तो भी ये मुकाबला नहीं जीत पाएगा। इसका कारण कि कंपल्सरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है, और यदि ये छक्का भी लगाते तो मुकाबला नहीं जीत पाएंगे। क्या मुकाबला रहा, क्या मुकाबला, बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिली। और यह मुकाबला मेगा फाइनल में प्रवेश करते हुए 30 गांव क्रिकेट टीम जश्न मनाती हुई सुधार के ऊपर। खेल दिखा राहुल इस मैदान के ऊपर, मगर आखिरी मौका यहाँ से हाथ से निकल चुका है। तो दोस्तों कल आना ना बोले, कल ओपन मुकाबले होंगे इस मैदान के ऊपर। नील 11 उसारगढ़